मनोरमा सोशल फाउंडेशन संचालित मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आयोजित मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा 2021। यासाठी माननीय सुशील कुमार शिंदे माजी गृहमंत्री भारत सरकार तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक वामनराव काकडे IAS मुख्य कार्यकारी अधिकारी सारथी विवेक घळसासी ज्येष्ठ निरूपणकार व साहित्यिक डॉक्टर द ता भोसले ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शेखर गायकवाड साखर आयुक्त महाराष्ट्र डॉक्टर दीपाली धाटे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर प्रकाशजी पायगुडे प्रमुख कार्यवाह मसाप पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी संयोजक लाभले आहेत श्रीकांतजी मोरे अध्यक्ष मनोरमा साहित्य मंडळी तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मनोरमा पश्चिम सोलापूर, शोभा श्रीकांत मोरे अध्यक्ष मनोरमा सखी मंच, अस्मिता गायकवाड उपाध्यक्ष मनोरमा साहित्य मंडळी, डॉक्टर राजशेखर शिंदे अध्यक्ष मनोरमा साहित्य पुरस्कार समिती, संतोष सुरवसे, उज्ज्वला साळुंखे, डॉक्टर कविता मुरुमकर व समस्त मनोरमा परिवार। या कार्यक्रमाचे स्थळ शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक सोलापूर, रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी, वेळ दुपारी 4:30। या सोहळ्याचे माध्यम सल्लागार आहेत माननीय श्रीयुत जयू भाटकर, माजी सहायक संचालक दूरदर्शन केंद्र मुंबई। जगातील जवळपास 110 देशांमध्ये कोविड-19 या ओमिक्रॉन वेरियंटचा वाढलेला प्रसार, तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या 2 दिवसापासून 1000 वर आढळलेली कोविड-19 रुग्णसंख्या, याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने दिनांक 24/12/2021 रोजी जे अतिरिक्त निर्बंधात्मक आदेश काढलेले आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी अतिरिक्त निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये जास्तीत जास्त 100 लोकांची उपस्थिती आणि खुल्या जागेमध्ये जागेच्या क्षमतेचे 25% किंवा 250 यापैकी जी कमी असेल संख्या इतकी उपस्थिती अनुज्ञेय आहे। इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील याच प्रमाणामध्ये उपस्थितीची मर्यादा लागू राहील। त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25% पर्यंत उपस्थिती अनुज्ञेय आहे। तसेच उपहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी आसन क्षमतेच्या 50% इतकी उपस्थिती अनुज्ञेय राहील। आणखी एक बाब म्हणजे संपूर्ण शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल। या आदेशांमध्ये नमूद नसलेल्या व्यतिरिक्त बाबींसाठी दिनांक 27/11/2021 रोजी काढलेल्या आदेशातील निर्बंध त्याचप्रमाणे सुरू राहतील। तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आणि आस्थापनांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या सुधारित निर्बंधाप्रमाणे पालन करावे, अन्यथा महानगरपालिकेमार्फत सर्व संबंधित आस्थापनांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल।